छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी रावसाहेब दानवे आणि प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला की आणखी कुठे झाला हे तपासावं लागेल असा जोरदार टोला आमदार संजय गायकवाड यांनी प्रसाद लाड यांना लगावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसाद लाड यांनी अवमान केल्याच्या मुद्द्यावरून संजय गायकवाड चांगले संतापले प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं विधान केलं होतं या वक्तव्याचा समाचार संजय गायकवाडांनी घेतला दुसरीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला त्यावरून संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली हे वाचाळवीर मात्र संपूर्ण पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावरच या ठिकाणी प्रश्नाची नोभय करून डाळेल त्या प्रसाद लाडला प्रसाद लाड हा पाकिस्तानात जन्मास आला का हिंदुस्थानात हेच तपासलं पाहिजे की ज्याला शिवरायांचा जन्म कुठं झाला आणि ते वाढले कुठे हे माहित नाही आणि रावसाहेब दावणे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणतो अरे तू ज्या मराठवाड्याच्या मातीमध्ये ज्या भूमीमध्ये शिवराय जन्म झाले ज्यांनी एवढा मोठा इतिहास घडवला त्यांना तुम्ही तुमच्या बापाला तरी तुम्ही कधी शिवाजी म्हणून एकरी नावाने कधी बोलवलं होतं का